नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण स्वातंत्र्य लढ्याचा अंतिम पर्व बघतोय। अंतिम पर्वामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे क्रिप्स योजना। काय होती क्रिप्स योजना? तर तत्कालीन वेळेस ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू होतं, महायुद्ध ही संकल्पना अगोदर समजून घेऊ। महायुद्ध म्हणजे काय? तर एक देश आणि त्याच्या विरुद्ध युद्धामध्ये लढणारा दुसरा देश, असं दोन देशांमध्ये ते युद्ध नसून पहिल्या देशासोबतचे मित्र देशांचा एक गट, विरोधात युद्ध करणारा जो दुसरा देश आहे त्यांच्यासोबतचे सर्व मित्र देश यांचा दुसरा गट, अशा स्वरूपाचं हे महायुद्ध। मग या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने काय केलं? तर जपानच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेची बाजू घेतली। जपानच्या विरोधात गेलेले असल्यामुळे जपानी फौजा त्यावेळेस भारताच्या पूर्व सीमेलगत आल्या, भारतावरती आक्रमण करतात। मग अशा वेळेस भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं। जपान पूर्व सीमेपर्यंत आलेला होता, भारतावरती आक्रमण करणार होता। जपानी सैन्याला जर थोपवायचं असेल तर भारतीयांची मदत हवी होती। भारतीयांची मदत कशी मिळवणार? मग त्यावेळेस तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जे होते विन्स्टन चर्चिल यांनी एक योजना आखली। त्या योजनेनुसार त्यांनी भारतामध्ये स्टॅफर्ड क्रिस नावाचा जो अधिकारी होती त्याला पाठवला। भारतीयांचं सहकार्य मिळवायचं युद्धामध्ये तर भारतीयांना काहीतरी योजना द्यावी लागेल, स्वातंत्र्याच्या संदर्भातली हमी भारतीयांना द्यावी लागेल। म्हणून 1942 मध्ये त्या क्रिसने मग भारतीयांसमोर राष्ट्रीय सभेच्या नेत्यांसमोर एक योजना आणली। परंतु झालं काय, त्या योजनेमध्ये कुठेही जे भारतीयांना किंवा राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना अपेक्षित असलेलं संपूर्ण स्वराज्य होतं, संपूर्ण स्वातंत्र्य होतं, त्याचा उल्लेख कुठेही नव्हता। त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी ती क्रिस योजना जी होती ती नाकारली। राष्ट्रीय सभेच्या नेत्यांसोबतच जी दुसरी एक प्रमुख प्रातिनिधिक संस्था होती भारताची ती म्हणजे मुस्लिम लीग। आता मुस्लिम लीगच्या समोर ज्यावेळेस क्रिप्स योजना आली त्या क्रिप्स योजनेमध्ये पाकिस्तानचा कुठेही उल्लेख नव्हता, जो की मुस्लिम लीगचा एक अजेंडा होता। आणि पाकिस्तानचा निर्मितीचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे मुस्लिम लीगने सुद्धा क्रिप्स योजना तिथे नाकारली। दुसरं महायुद्ध सुरू झालं 1939 दरम्यान। त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे व्हाईसराय होते ज्याचं नाव होतं लॉर्ड लिनलिथगो यांनी घोषणा केली की भारत दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत जे आहे ते भारत इंग्लंडच्या सोबतीला आहे, इंग्लंडच्या सोबतीने ते युद्धात उतरणार आहे। त्याचं कारण काय सांगितलं त्या व्हाईसरायने? तर त्यावेळेस असं कारण दिलं की युरोपामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, याकरता इंग्लंड या दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभाग घेतोय आणि भारताला सोबतीला घेतोय। मग राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी किंवा भारतातील प्रमुख जे नेते होते ज्यांनी स्वराज्याची मागणी लावून धरलेली होती त्यांनी त्यावेळेच्या त्या तत्कालीन व्हाईसरायला ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितलं की ज्या कारणासाठी दुसऱ्या महायुद्धामध्ये तुम्ही भारतीयांचं सहकार्य घेऊन त्या महायुद्धामध्ये उतरण्याची घोषणा करताय, कोणतं कारण? तर लोकशाही सुदृढ राहिली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला भारतामध्ये लोकशाहीची गडजेपी करतायत, भारताला स्वातंत्र्य देत नाहीत। जर भारतीयांचं सहकार्य दुसऱ्या महायुद्धात हवं असेल तर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मान्य करा, भारताला स्वातंत्र्य द्या। परंतु ब्रिटिशांनी ती मागणी मान्य केली नाही आणि त्यामुळे ब्रिटिशांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मागणे न केलं नसल्यामुळे आपली मागणी मान्य न झाल्यामुळे 1939 साली ज्या प्रांतिक मंत्रिमंडळ होते त्या प्रांतिक मंत्रिमंडळाने तिथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निषेध नोंदवण्यासाठी राजीनामा दिला। अशा स्वरूपामध्ये क्रिप्स योजना जी होती ती सर्व भारतीयांनी नाकारली।